श्रोते हो जय श्रीराम। संत साधना बाय स्नेहल सारंग या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आपण ऐकता आहात विस्तृत श्री रामकथा आणि कथेचा आजचा हा 18वा भाग। वशिष्ठ ऋषी हनुमंताचं वर्णन करताना म्हणतात, त्यांनी पूर्ण इंद्रिय जय केलेला आहे आणि तो विलक्षण प्रज्ञावान आहे। तो एकीकडे सेवेचा आदर्श आहे तर दुसरीकडे भूमंडळ हलवेल अशा मृगेंद्र तुल्य शौर्य धैर्याचाही आदर्श आहे। त्याच्यासारखे सर्वांतकरणपूर्वक समर्पण मात्र आपल्यात हवे। असंच समर्पणपूर्वक मी त्या हनुमंतरायाच्या चरणी विनम्र होऊन आपल्या सर्वांनाही नमस्कार करते आहे। श्रोते हो, मागच्या भागात विराध नावाचा राक्षस श्री राम लक्ष्मण जानकीच्या सामोरं आल्याचं आणि त्याने सीतेला उचलून राम लक्ष्मणाला तेथून जाण्यास सांगितलेलं आहे। निक्षून सांगितलंय, इथून निघून जा नाहीतर मरणाला सामोरे या। ह्या त्याच्या धमकीला न भीता श्रीराम त्याच्यावर हल्ला करतात। विराधाचं विराट असं शरीर आणि कोणत्याही अस्त्रशस्त्राचा त्याच्यावर परिणाम होणार नाही हे ओळखून श्रीराम आपली योजना तयार करतात। या दोघा बंधूंनी मिळून केलेल्या विराधाच्या बंदोबस्ताबद्दल वधाबद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत। तर ऐकूया श्रीरामकथा 18वा भाग। विराधाचं मुख्य शरीर जरी अभेद्य असलं तरी घाव घालताच त्याचे दोन्ही हात रामाला तोडून टाकता येतात। विराधाचं बळ इतकं जास्त होतं की त्याही स्थितीत रक्ताने माखलेल्या खांद्यावर राम लक्ष्मणाला उचलून तो पळायला लागलाय। त्यावेळी मात्र वैद्यही त्याला म्हणतीये की तुला हवं तर मला घेऊन जा रे बाबा, पण काकूस तकुळात जन्मलेल्या या दोघांना सोड। दोन्ही हात कापल्यामुळे विराध जमिनीवरती पडतो। त्याच्यावर बाण, तलवार, गुद्देबाजी कशाचाच परिणाम होत नाही। शेवटी राम लक्ष्मणाला एक मोठा खड्डा खणायला सांगतात। त्यांची या राक्षसापासून मुक्ती मिळवण्याची योजना निश्चित झालेली आहे। खड्डा खणून होईपर्यंत श्रीराम विराधाच्या गळ्यावर पाय देऊन उभे राहिले आहेत। हा पाय रोवलेला आहे। आता मात्र विराध म्हणू लागला आहे, हतो हम पुरुष व्याघ्रम। श्रीरामाला तो पुरुष व्याघ्र म्हणतो आहे। तू नक्कीच कौसल्यापुत्र रामचंद्र आहेस। हे रामा, माझं मूळ नाव विराध नाही, मी तुंबरू नावाचा यक्ष आहे। कुबेरानं दिलेलं कार्य वेळेत करू शकलो नाही म्हणून त्याच्या शापाने राक्षस झालोय। वनवासी आपल्या अमृत आपताना जसं पुरतात तसं आता तू मला पुरणार आहेस, हे माझं भाग्यच आहे रामा। इथून पुढे गेलास की तुला शरभंग ऋषींचा आश्रम आहे, तो लागेल, तू तिथे नक्की जा। अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी तो करू लागतो। तेव्हा त्याच्या गळ्यावरचा आपला पाय अधिक घट्ट करत राम लक्ष्मणाला सांगतायत, लक्ष्मणा खड्डा अधिक खोल कर। आपला शेवट आता जवळ आला आहे याची जाणीव होऊन विराध राक्षस शेवटी जोर जोरात किंचाळायला लागलाय। तरीही त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत राम लक्ष्मणाने विराधाला उचलून खड्ड्यात टाकून वरून दगड धोंडे माती टाकून त्याला जिवंत गाडलाय। शिक्षा करताना किती कठोर व्हायचं याचा वस्तुपाठच इथे श्रीरामांनी दिला आहे। विराधाला मारल्यानंतर आपली अस्त्र शस्त्र अनुसूयनी मंदाकिनीच्या ज्या 10 धारा जिवंत केल्या होत्या त्याखाली असलेल्या पुष्करणीत धुतली असल्याची एक लोककथा ह्या भागात श्रीरामांच्या नावाने प्रसिद्ध आहे। विराधाचा नायनाट करून ते तिघेही पुढेची वाटचाल करू लागले आहेत। ज्या कारणाचा अनुभव नाही, जिथे वनगोचरांचा मोठा वावर आहे की नाही हेही माहीत नाही, अशा गहन अरण्यात ते चालत होते। तो मार्गही वावरायला चालायला कठीण असाच होता। अशा परिस्थितीत ते विराधाने सांगितलेल्या शरभंग ऋषींच्या आश्रमाजवळ येऊन पोचतात। हा मार्ग चालत असताना श्रीरामांच्या मनात काय चालू आहे त्याचं वर्णन महर्षी वाल्मिकींनी
फार सुंदर केलेला आहे. शरभंग ऋषींच्या आश्रमाजवळ येताच श्रीरामांच्या अंतचक्षुपुढे इंद्ररथावर बसून शरभंग ऋषींनी बोलत आहेत असं दृश्य ते बघतात. हातात खड्ग घेतलेले शेकडो तरुण इंद्राच्या रथाच्या दोन्ही बाजूंनी चालत आहेत. ते सगळे धिप्पाड बलवान तरुण शस्त्रसज्ज आहेत आणि तेच इंद्राची शक्ती आहेत. सामर्थ्य एकटा इंद्राचं नाही तर सोबत असलेल्यांमुळे वाढलेल्या ताकदीचं आहे. असं मनुष्यबळ मी कसं मिळवू? माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय असायला पाहिजे? पुढची रचना कशी असायला हवी? असे अनेक विचार श्रीरामांच्या मनात येऊन जात आहेत. त्यांना असंही जाणवलं की शरभंग मुनी इंद्राला सांगतायत की राम आला आहे त्याला भेट. आणि इंद्र म्हणतायत की त्याने मोठा विजय मिळवला की मी त्याला नक्कीच दर्शन देणार आहे. जे कठीण कर्तव्य आहे ते त्याला जमणं आधी गरजेचं आहे. श्रीरामांच्या मनातले हे विचार महर्षी वाल्मिकींनी चमत्कृतीजन्य संवादातून लिहिलेले आहेत. विचार करता करता ते शरभंग मुनींच्या आश्रमात पोचलेत. मुनीवर सामोरे येताच आपला परिचय देऊन आश्रमात श्रीरामांनी आश्रय मागितला आहे. श्रीराम इथे अत्यंत विनम्र आहेत आणि मुनीवर त्यांच्या दर्शनाने तपश्चर्या सार्थ झाल्याच्या आनंदात आहेत. त्यांनी अर्थातच रामाचं स्वागत केलं आहे आणि त्या प्रित्यर्थ तपश्चर्येनी मिळवलेलं स्वर्गलोक आणि त्याही पलीकडचं ब्रह्मलोक रामाला देऊ केलं आहे. राम स्थितप्रज्ञ आहेत. ते म्हणतायत की मी ते दोन्ही लोक जिंकणार आहेच. सध्या आपण फक्त आम्हाला आश्रय द्या, इतर काहीही नको. त्यावेळेपर्यंत शरभंग ऋषी तपश्चर्येच्या अतिउच्च स्थानी होते. ते केवळ राम येईपर्यंत कुडी धरून होते. ते रामाला सांगतात की तुला अरण्यातच राहायचं असेल तर मंदाकिनीच्या उगमाच्या बाजूनं काठाकाठाने पुढे जात राहा. तुला तिकडे सुतीक्ष्ण ऋषींचा आश्रम लागेल. तू तिथे शांतपणे राहू शकशील. इथे तुझ्या उपस्थितीत मी मात्र आता हा देह विसर्जित करणार आहे. तेवढा वेळ फक्त तू थांब. श्रीराम मंद स्मित करत अनुमती देताच शरभंग ऋषींनी तिथेच पेटलेल्या अग्निकुंडात रामासमोर तुपाच्या आहुती दिल्या आहेत आणि त्यांनी स्वतः राम लक्ष्मण सीतेसमोर अग्निप्रवेश केला आहे. किती सहजपणे ब्रह्मलोकात प्रवेश करायचा हेच रामाला ते शिकवून निघून सुद्धा गेले आहेत. त्याचवेळी त्यांच्या भोवती आश्रमातले इतर मुनिजन जमा झालेत. त्यात कोणी जपसाधना करणारे होते तर कोणी ध्यानधारणा. तपश्चर्या अनेक प्रकारांनी करणारे साधक रामाभोवती जमले आहेत. हात जोडून ते सर्व तापसी रामाला विनंती करतात की स्वतःच्या श्वासाप्रमाणे राजाने प्रजेचं रक्षण करायचं असतं, तसे तू आमचे राक्षसांपासून रक्षण कर. तपस्व्यांना त्रास देणाऱ्या राक्षसांचा मी रणात निश्चित निपात करीन अशी आपल्या मनातली प्रतिज्ञा श्रीरामांनी तिथे प्रथमच बोलून दाखवली आहे. माझं वनात येणं मोठं फलदायी होणार आहे असं दिसतं असा विचार करत ते तिघं राम लक्ष्मण सीतेसह सुतीक्ष्णांच्या आश्रमाकडे चालायला लागतात. गंगेला दक्षिणेकडून मिळणाऱ्या केन आणि तामसा नदीच्या मधला हा प्रदेश आहे. हा भाग पन्ना नावाच्या हिऱ्यांच्या खाणीसाठी आजही प्रसिद्ध आहे. त्याच्याजवळच सिद्ध पहाड आहे. हा राक्षसांनी ऋषीमुनींना खाऊन टाकल्यानंतर उरलेल्या त्यांच्या अस्थींचा पहाड आहे. सुतीक्ष्णांनी श्रीरामाचं फार आदराने स्वागत केलं आहे. ते रामस्तुती करताना म्हणतायत श्याम ताम रस दाम शरीरम जटा मुकुट परिधन मुनिचीरम पाणी चाप शरकटी तुणीरम नैमी निरंतर श्री रघुवीरम अरुण नयन राजीव सुवेशम सीता नयन चकोर निशेषम हर हृदि मानस बाल मरालम नौमी राम
उसबाह विशालम। हे नीलकमलासारख्या श्यामल रंग असलेल्या श्रीरामा, जटांचा मुकुट आणि चिरवस्त्रही ज्याला शोभून दिसत आहेत अशा रघुनाथाला मी नित्य निरंतर वंदन करत असतो। हे लाल कमळासारखे नेत्र असलेल्या, सीतेच्या नेत्ररूपी चकोराचा चंद्रमा असलेल्या, शिवाच्या हृदयरूपी मानसरोवरातल्या बालहंसा, विशाल हृदया आणि अजानुबाहू श्रीरामा, तुला माझा नमस्कार असो। श्रोते हो, सुतीक्ष्ण मुनी भक्तीने ओथंबून गेलेले आहेत। तुलसीदास इथे अलंकार अनुप्रासांची लयलूट करत आहेत। श्रीरामांचे केवळ गुणगान गाऊन मुनी थांबत नाहीत, तर ते त्यांच्या जलपानाचीही चोख व्यवस्था ठेवतात। त्यांचा आश्रम हे एक रमणीय स्थान आहे। तुम्हाला इथे राहायला आवडेल असा विश्वास व्यक्त करून सुतीक्ष्ण मुनींनी त्यांना वनवास काळ इथेच व्यतीत करावा अशी विनवणी केली आहे। श्रीराम मात्र त्यांना मी इथे केवळ आजचीच रात्र थांबणार असल्याचं अतिशय स्पष्ट करतात। शरभंग आणि सुतीक्ष्ण दोघांच्याही रूपांनी आपापल्या भक्तीचे दोन पैलू आपल्याला दिसतात। मला ईश्वरा केवळ तूच हवा आहेस, इतर काहीही नको अशी व्याकुळ भक्ती शरभंगांची होती। श्रीरामाचं दर्शन होताच त्यांची सगळी आसक्ती क्षणात संपून गेली आहे आणि मी म्हणजे माझं शरीर ह्या भावनेचाही त्यांनी त्याग केला आहे। सुतीक्ष्ण मुनींची भक्ती वेगळ्या अवस्थेतली आहे। या स्थितीत भक्त सर्व इच्छांपासून मुक्त असतो। तो इतका मुक्त होतो की मला ईश्वर भेटावा ही इच्छासुद्धा त्याच्या मनात राहत नाही। सुतीक्ष्ण कोणताही वर मागायच्या स्थितीत नाहीत। ते म्हणतायत, रघुनाथजी तुमच्या इच्छेनुसार मला वर द्या, तुझी जी इच्छा तीच माझी इच्छा, असं म्हणत ते राम लक्ष्मण सीतेला पुन्हा या असं म्हणत निरोप देतायत। हरि अनंत हरि कथा अनंता, कहाही सुनाही बहुविध सब संता। हरि कथा आता महाराष्ट्रात प्रवेश करती झाली आहे श्रोते हो, कारण सुतीक्ष्णांचा आश्रम रामटेक ह्या ठिकाणी आहे। एका बाजूला अत्यंत लोभस सुरक्षित असं आश्रमातलं जीवन होतं आणि त्याचवेळी दुसरीकडे त्याच्याशी अत्यंत विसंगत अशी राक्षसी क्रूर कर्मही होती। श्रीरामांचा प्रवास मध्यातून सुरू होता। क्रूरकर्म्यांना शासन देत, आश्रमांचा आश्रय घेत, निबिड अरण्यातून पुढे पुढे जात होते कोदंडधारी श्रीराम। सुतीक्ष्णांचा निरोप घेऊन सुरक्षित जागा सोडून ते गहन आणि निबिड अरण्यात जाण्यासाठी सिद्ध झाले आहेत। अमुक एका ठिकाणी जाण्याचं उद्दिष्ट आता नव्हतं। पूर्वी ते पुढे श्रीराम, मध्ये सीता आणि मागे लक्ष्मण असे चालत असत। विराधवधानंतर त्यांनी हा क्रम बदलला आहे। आता पुढे लक्ष्मण, मध्ये जान्हवी आणि त्या दोघांचं रक्षण करत शेवटी श्रीराम असा क्रम केला आहे। गेल्या अनेक दिवसात केवळ साक्षीभावानं सावली बनलेली सीता आता बोलती होऊ पाहत आहे। ती एक चतुर वाक्पटू, न्याय अन्यायाची चांगली समज असलेली राजकन्या आहे। विराधाला जिवंत गाडल्यानंतर आणि शरभंगांनी स्वतःला अग्नीत समर्पण केल्यानंतर तिला बरंच काही बोलायचं होतं। तिला रामानी राक्षसांचं निर्दलन करण्याची जी प्रतिज्ञा घेतली होती त्यावरही आपलं मत मांडायचं होतं। ती वेळ आता तिला नेमकी सापडली आहे। सीता रामाला म्हणते आहे की आर्यपुत्र, माणसाला अपमार्गानं नेणाऱ्या तीन धारा आहेत। त्यातली एक खोटं बोलणं, ते तुम्ही करणार नाही कारण तुम्ही सत्यवचनी आहात। दुसरी धारा आहे ती लोभ मोह आणि अभिलाषेची। तुम्ही माझ्याशी किती एकनिष्ठ आहात हे मी जवळून पाहते आहे, त्यामुळे तुम्ही परस्त्रीविषयीच्या अधोगतीला कधीही जाणार नाही।
पण तिसरी शक्यता आज माझ्या मनाला विचलित करते आहे, ती म्हणजे तुमचं वैर नसताना तुम्ही रुद्रावतार धारण करणारे का होताय? सगळ्याच राक्षसांना एकाच तराजूत तुम्ही तोलणार आहात का? तसे करण्यात असलेले धोके तिने सांगायला सुरुवात केली आहे. मला हे बरोबर वाटत नाही असं तिनं स्पष्ट केलंय. आपल्याला वनात फिरत असताना ज्याला तुम्ही संरक्षण प्रहरी फेरी म्हणता आहात ती करत असताना अनेक व्यक्ती वनचर भेटणार आहेत. त्यातले राक्षस कोण आणि कोण नाहीत हे कसं ओळखायचं? मी सगळ्या राक्षसांना ठार मारेन ही प्रतिज्ञा तुम्ही अंमलात आणणार तरी कशी आहात? वैदेही तिसरा प्रश्न उपस्थित करते की शस्त्र आणि वन यांचा तसा परस्पर काही संबंधच नाही. आपला क्षात्र धर्म आणि ह्या वनातील तापसी जीवन यांचाही काही संबंध मला दिसत नाही. दोन विसंवादी जीवनात आपण आत्ता आहोत. आपण तापसींच्या आश्रमात राहतोय आणि आपल्यासोबत अस्त्रशस्त्रांच्या संदुका आहेत. तुम्ही केलेली प्रतिज्ञा तुमच्या देशधर्माच्या जबाबदारीशी न जुळणारी आहे. हा वाल्मिकी रामायणातला श्रोते हो राक्षसांच्या वधाची प्रतिज्ञा असं शीर्षक असलेला 6वा सर्ग आहे. जान्हवीचं असं म्हणणं आहे की तुम्हाला तुमच्या क्षात्र धर्माचा अभिमान आहे, त्याचं पालन करण्याची ही योग्य जागा आहे का? हे तापसांचं वन परिसर आहेत. आपण अयोध्येला परत जाऊ तेव्हा त्या क्षात्र धर्माला अनुसरून पुन्हा व्यवहाराची रचना करा, ही ती वेळ नव्हे. रामचंद्राला तिने अशा पद्धतीने धर्मपालनाची आठवण करून दिली आहे. सीतापती श्रीरामांनी तिचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आहे. नंतर एका खडकावर विश्राम घेण्यासाठी थांबून ते तिच्याशी चर्चा करू लागतात. ते म्हणतात की तू जे काही बोललीस ते माझ्या हिताचं आणि कल्याणकारीच बोलली आहेस, पण आपण दुसऱ्या मुद्द्याचाही विचार केला पाहिजे. मुळात कोणालाही कळवळायला लागू नये म्हणून क्षत्रिय धनुष्य धारण करतो, म्हणजेच कोणी आर्त आहे, दुःखी आहे, कुणावर आक्रमण झालं आहे, कोणी त्रासात आहे अशी एकही व्यक्ती राहू नये हे क्षत्रिय धर्माचं मुख्य उद्दिष्ट आहे. श्रीराम वैदेहीला सांगतायत की आपण वनात ठरवून नाही तर योगायोगानं आलो आहोत. इथल्या ऋषीमुनींनी आपल्याकडे तक्रार केली आहे, विनंती केली आहे, अभय मागितलं आहे, ते फक्त आपण त्यांना देतो आहोत. नरमांस भक्षण करणारे, ऋषींना फाडून खाणारे, त्यांना छळणारे सभोवताली वावरत असताना हे जनकनंदिनी आपण त्यांना भयमुक्त करायचं नाही का? श्रीराम म्हणतायत की मला लाज वाटते स्वतःची जानकी, मी क्षत्रिय राजा असूनही पुढाकार घेऊन त्यांच्या अडचणी जाणून नाही घेतल्या, त्यांना गाऱ्हाणं घेऊन माझ्याकडे यावं लागलं आहे. मीच त्यांना संरक्षण द्यायला हवं आहे, मी बांधील आहे ह्या ऋषी समुदायाला संरक्षण द्यायला. तू काळजी करू नकोस, माझ्या इतकाच काय कणभर अधिकच सबळ असलेला लक्ष्मण आपल्यासोबत आहे. त्याही पुढे जाऊन ते सीतेला म्हणतायत की मला जरी माझ्या प्राण्यांचा त्याग करावा लागला, तुला लक्ष्मणासहित सोडावं लागलं, तरीही मी माझ्या शब्दांचं पालन करणार आहे. सीतेच्या मनातल्या शंकांचं अशा पद्धतीने निरसन करून ते पुन्हा दंडकारण्यातल्या पुढच्या प्रवासासाठी चालायला लागले आहेत. हरी अनंत, हरी कथा अनंता, कहाही सुनाही बहुविध सबसंता, हेच खरं. हरी कथा श्रीरामांच्या दृढ निश्चयासोबत आता रामटेकला आले आहे. हे अरण्य दुष्ट, दुर्गम, कष्टमय, धोकादायक आहे ह्याची पावलापावलाला जाणीव रामचंद्राला होते आहे. त्यांनी लक्ष्मणाचं आणि सीतेचं संरक्षण नीत होतं आहे ना या काळजीपोटी स्वतः लक्ष्मण आणि सीतेच्या नंतर शेवटी चालायचं ठरवलं आहे. दंडकारण्यात चालत असताना राम सीतेशी अशी चर्चा झाली
तशीच ती राम लक्ष्मणातही होत होती. बरत चालल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की आत्तापर्यंत आपला 10 वर्षांचा वनवास काळ उलटला आहे. ते पुन्हा सुतीक्ष्णांच्या आश्रमात परत जाण्याचा निर्णय घेतात. याला निमित्त होतात लक्ष्मण. त्यांच्या मनात जिज्ञासा जागृत होते आणि ते आपल्या गुरुला म्हणजेच श्रीरामाला अनेक प्रश्न विचारतायत. हे प्रभो, माझ्याकडून कधीही कोणतेही अनैतिक अयोग्य कर्म घडू नये. माझं मन शांत राहण्यासाठी मी ईश्वर आणि माया म्हणजे काय हे समजून घेऊ इच्छितो. मला ईश्वर आणि जीव यांच्यातलं अंतरही जाणून घ्यायचं आहे. आपल्याला प्राप्त करण्यासाठी जो ज्ञान वैराग्य भक्तीचा मार्ग आहे तोही मला आपण समजावून सांगावा. लक्ष्मणाच्या मनातला राग संताप आता विरघळत चालल्याचं हे लक्षण होतं. श्रीरामांना अवहेलनाने संतप्त झालेला आणि सदैव टोकावर असलेला लक्ष्मण आठवतो आहे. आता त्यांच्या समोर असलेल्या जिज्ञासू लक्ष्मणाची खरी परीक्षा सुरू होते. त्याने उपस्थित केलेल्या जिज्ञासेला त्या क्षणी तरी श्रीरामांनी मंद स्मित देऊन टाळलेला आहे आणि ते आता उत्तरेला दंडकारण्यात असलेल्या रामटेकला पुन्हा एकदा येऊन पोचले आहेत. श्रोते हो, श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणाला कशी उत्तरं दिली आहेत, पुन्हा एकदा आलेल्या ह्या अतिथींचं सुतीक्ष्णांनी कसं स्वागत केलेलं आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात. त्यामुळे तोही भाग अत्यंत महत्त्वाचा आहे हे आपण लक्षात घ्या आणि ऐकायला विसरू नका. आपण आजपर्यंत आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन दाबली नसेल तर ते जरूर करा, कारण हा भारतीय संस्कृतीचा ठेवा आहे. आपण तो शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा ही आपल्याला मनापासून विनंती आहे, कारण आपल्याचमुळे ही जी धारा आहे ही पुढे जाणार आहे. तेव्हा श्रोते हो, आपला निरोप घेते, पुन्हा एकदा आपल्याला खूप शुभेच्छा देऊन आपला निरोप घेते. जय श्रीराम.